आज मनसेच्या बैठकीमध्ये नाका तिथे शाखा या उपक्रमाची राज ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर पक्षाच्या वतीनं अनेक उपक्रमही राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागात आता शेतीचे दवाखाने सुरू करणार असल्याची माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आता आम्ही शेतीचे दवाखाने सुरू करणार आहोत. शेतीचे दवाखाने ही संकल्पना ग्रामीण भागात जर तुम्ही गेलात तर अनेक वेळेला विविध शेतांवर कीड लागते आणि कीड लागल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांचं एकतर पीक वाया जातं किंवा त्यांना लाख अनेक हजार रुपये खर्च करून डॉक्टर घ्यावा लागतो. सो अशा सर्व शेतकऱ्यांना मनसेतर्फे ही मोफत सुविधा मिळणार आहे शेतीची दवाखाने. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.